छत्रपति शिवाजी महाराज की जय। सर्वपक्षीय आमदार भेट के लिए सर्वान विनंती है या मराठा आक्रोश मोर्चा सहभागी होनेस पाठिंबा देनेस तो पद्धति प्रत्येक तालुक्या का दौरा कर समाज के प्रमुख लोक युवक महिला बैठका घर सगना विनंती के लिए या पद्धतीनं उद्या मोठ्या प्रमाणावर सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले, मुख मोर्चे काढले, परंतु इथून पुढे हा आक्रोश मोर्चा असणार आहे आणि माझी समाज बांधवांना विनंती की यात मोठ्या प्रमाणाने आपण सहभागी व्हावं। आम्ही सर्वजण होते मोठ्या प्रमाणावर माळशिरस तालुक्यातून आम्ही या मोर्चासाठी जाणार आहोत। उद्या मराठा समाजाला 16% आरक्षण द्यावं म्हणून सोलापूर शहरामध्ये माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघणार आहे। त्या मोर्चाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सक्रिय पाठिंबा देत असून याच्यामध्ये केंद्र आणि राज्य मराठा समाजाला खेळवायचा प्रयत्न चालू आहे। म्हणून माझी विनंती राहणार आहे तामिळनाडूप्रमाणे केंद्र सरकारने घटना दुरुस्त करावी आणि त्या पद्धतीनं मराठ्यांना 16% आरक्षण द्यावं, त्याकरता राज्याने पुढाकार घेऊन खास विधानसभेचं अधिवेशन बोलावं, त्यांनी त्या पद्धतीनं एकमताचा ठराव करावा आणि तो केंद्राकडे पाठवावा। ही क्रिया तामिळनाडूचं जे 69% आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं, ज्या छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आणि ज्या महाराजांनी या सगळ्या समाजाला स्वाभिमानाने उभं केलं, तो मराठी समाज आर्थिकदृष्ट्या भयंकर मागास आहे, अनेक अहवाल आलेले आहेत,
दलितापेक्षा वाईट परिस्थिती या मागासवर्गीयांची आहे, म्हणून यांच्याबरोबर धनगर समाजाचा प्रश्न आहे, ओबीसी समाजाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचा, सगळे आरक्षणाचे प्रश्न हे अनिर्णय अवस्थेत आहे आणि त्यामुळं केवळ सुप्रीम कोर्टाचे निकाल आडवे येत आहे. याला घट्टा दुरुस्त एकमेव उपाय आहे, त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी राहू, त्यांचं नेतृत्व आहे तो नेतृत्व पुढं जावं आणि एक ना एक दिवस मराठा समाजाला 16% आरक्षण दिल्याशिवाय आत्ता म्हणून गप्प बसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या मोर्चाला सदिच्छा, त्यांच्या मोर्चाला ताकद व्यक्त करून मी स्वतः सहभागी होणार आहे असंही जाहीर. उद्या 4 तारखेला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चाला मी स्वतः पण जाणार आहे आणि माझे जेवढे काही समर्थक आहेत, जे मराठा समाजामध्ये या संघटनेमध्ये काम केलेले सगळे कार्यकर्ते असतील आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी अनेक जातीची लोकंसुद्धा याच्यामध्ये पाठिंबा दिलेली आहेत, त्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा मराठा समाजावर गोरगरिबावर होणाऱ्या अन्याय दूर होण्यासाठी, त्यांना आरक्षण मिळण्यासाठी आपण सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील व्हावं. याच्यामध्ये काही लोक हा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा आहे म्हणतात, काही लोक त्याला पक्षाचं गालबोट लावण्याचा प्रयत्न करायला लागलेत, पण मी कळकळीची विनंती करतो, मी जिल्हा अध्यक्ष असतानासुद्धा, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष असताना, राज्यामध्ये केंद्रामध्ये सरकार भाजपचं असताना मी पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रवास करून मी मराठ्यांना आरक्षण मिळावं याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. याला कोणीही पक्षाचं झालर लावू नये. जो खरा मराठा आहे, जो जातिवंत मराठा आहे, ज्याला मराठ्यांना आरक्षण मिळावं असं वाटतंय, ते सगळे याच्यामध्ये सामील होतील. त्या सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जर तुम्हाला कुणाला काय करणं होत नसेल तर किमान शांत तरी राहा. जो कोणी आवाज उठवतोय मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी, त्यांना सामील नसेल व्हायचं तर किमान आपलं मूकमोर्चाचं समर्थन तरी द्या. त्याला कशाला पक्षाची झालर लावता. हे काय आरक्षण भारतीय जनता पार्टीला मिळणार नाही आहे, हे मराठ्याला आरक्षण मिळत असताना मराठ्यासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका मी पहिल्या दिवशी अध्यक्ष असताना पण घेतली, आत्ताही घेतो आणि भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही कुणी मोर्चे काढणार असेल तर त्यामध्ये सामील होणार आहे. परंतु मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तन मन लावून तन मन धनाने झटण्याची माझी तयारी आहे. तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की तुम्ही शांततेमध्ये यावं. येताना सगळ्यांनी जे काही सरकारचे नियम आहेत की मास्क लावून 100% या कार्यकर्त्यांनी या सहभागी याच्यामध्ये व्हावं, ही भूमिका माझी स्वतःची आहे. मी तुम्हाला सगळ्याला या निमित्ताने विनंती करतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चामध्ये कुणी किती अफवा पसरवल्या तरी हा मोर्चा निघणार म्हणजे निघणार आणि आपण सगळ्यांनी यावं. कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही आणि तो लागत असेल तर पहिले आमच्या लागेल आणि नंतर तुमच्या लागेल, एवढी या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण सगळ्यांनी या मोर्चासाठी सहभागी व्हावं एवढी विनंती. नाही, या मोर्चाच्या विषयात सांगायचं झालं तर मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यामागे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आरक्षण मिळवलं देखील होतं आणि दोन्हीही कोर्टांमध्ये टिकवलं देखील होतं. पुढील काळामध्ये सरकार बदलल्यानंतरनं थोडाफार ह्या न्यायिक प्रक्रियेमध्ये याच्यावर आता जो निर्णय आला आहे त्यामध्ये ह्या आरक्षणाला स्थगिती मिळाली आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यापासून हा म्हणजे स्टँड आहे की हे आरक्षण मराठा समाजामधल्या ज्या वर्गाला मिळणं अपेक्षित आहे त्या वर्गाला हे मिळालंच पाहिजे. आपण सगळ्यांना माहिती आहे की एकीकडे थोडासा रंगवला गेलेला मराठा समाज जो आहे तो साखर कारखाने, बँका, शिक्षण संस्था ह्यापुरताच आहे, परंतु त्याच्या पलीकडेही शेतामध्ये राबणारा शेतमजूर, शेतात कष्ट करणारा शेतकरी असाही एक मराठा समाज आहे ज्याला हे आरक्षण देणं आणि मिळणं हे गरजेचं आहे आणि ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. त्यामुळे त्यावेळेस ज्या पद्धतीने आम्ही अत्यंत म्हणजे ताकदीनं उतरलो होतो या मुद्द्यावर, त्याच पद्धतीने
आत्ता देखील या आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उद्या निघणाऱ्या मोर्चा संदर्भात माननीय पोलीस आयुक्तांकडे परवानगी मागितली होती, तर त्यांनी परवानगी नाकारल्याचं पत्र क्रांती मोर्चाच्या समन्वयाने काल दिलंय. तरी देखील आतापर्यंत देखील आमचा प्रयत्न हा चालू आहे की मोर्चा हा निघणारच आहे, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणार आहे. त्यामुळे मोर्चा हा रद्द होणार नाही. मोर्चा निघेल फार फार तर मोर्चाची संख्या आम्ही कमी करू, पण मोर्चा हा निघणार. उद्या कसल्याही परिस्थिती सोलापूर शहरात होणार क्रांती मोर्चाचा मोर्चा हा निघणार आहे. त्याची तयारी जवळपास झालेली आहे ते सगळ्यांना दिसते. क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी त्याचं चांगलं नियोजन केलं आहे. आम्ही फक्त त्यांना मदत त्यांचे सहकारी समाज बांधव म्हणून त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळं हा मोर्चा चांगला निघेल याची आम्हाला खात्री आहे. काय आव्हान करायचं समाजाला? मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी क्रांती मोर्चानं आयोजन केलेलं मोर्चाचं. या मोर्चाला कुणी कुठल्या जातीचा कुठल्या संघटनेचा कुठल्या पक्षाचा शिक्का मारू नये. उद्या आरक्षण मिळाल्यानंतर भाजपवाले मोर्चा काढून फक्त भाजपच्या समर्थक कार्यकर्त्याला किंवा त्याच्या घरच्याच आरक्षण मिळणार असं नाही. आरक्षण हे सर्व समाजासाठी आम्ही मागतोय. त्यामुळे कुणीही कुठल्याही प्रकारच्या आपल्यावर विश्वास ठेवू नका. सगळ्यांचा उद्देश एक आहे, समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे कुणीही उद्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जरी मोर्चा काढला तरी आपण त्या मोर्चात जावं या मताचा मी आहे. त्यामुळे कुणीही समाजामध्ये दुही पसरल, समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा मेसेज येईल असा प्रयत्न करू नये. मराठा आरक्षण ही सर्वांची अंतिम इच्छा आहे. सुरुवात आणि शेवट आरक्षण हाच विषय आहे. त्यामुळे कुणीही याचं नेतृत्व करावं, समाज त्याच्या पाठीशी नक्की राहील. मराठी क्रांति मोर्चा, इसके लिए हमारे नगर सेवक का जो गट है उसका पाठिंबा है, और टॉस सोशल ग्रुप जो सामाजिक संस्था हमारे शहर में, जिले में, महाराष्ट्र राज्य में, हमारे ग्रुप की तरफ से मराठा क्रांति मोर्चा को हमारा जाहिर पाठिंबा है. और जो इनका आंदोलन जो आखिर तक चलेगा इंशाल्लाह, हमारे समाज के हर पदाधिकारी, हर नगर सेवक, हम इंशाल्लाह इनके साथ हैं, ऐसे मैं जाहिर करता हूँ. और हम हमेशा साथ देते रहेंगे. शुक्रिया प्रताप.